महाविकास आघाडीमध्ये सध्या विविध मुद्द्यांवरून वातावरण तापलेलं असताना मंगळवारी रात्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. उद्धव ठाकरेंनी सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 14 तास चर्चा झाली. या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मतभिन्नता दिसते आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जाते आहे. बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक राजकीय घडामोडींवर आणि भविष्याची दिशा ठरवण्यावर चर्चा झाली आणि चर्चा अत्यंत सकारात्मक झाली एवढंच मी सांगू शकतो. अनेक विषय चर्चेमध्ये होते. शरद पवार हे या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. मी होतो, सुप्रियाताई सुळे होत्या, उद्धवजी आणि शरद पवार साहेबांमध्ये अत्यंत सकारात्मक अशी चर्चा झाल्याचे मी सांगू शकतो. पुढची बातमी वज्रमुठी संदर्भातली. नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानात आता 24 तास पोलीस सुरक्षा तैनात असणार आहे. एक वेगळी बातमी येते, महत्त्वाची बातमी आहे. नागपुरात मवियाची वज्रमूठ सभा होते. या मैदानात 16 एप्रिलला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. पण या वज्रमूठ सभेला भाजपच्या स्थानिक नेत्यांचा आणि स्थानिक नागरिकांचा विरोध होता. सुरक्षा त्यामुळे तैनात करण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीचे नेते दर्शन कॉलनी मैदानात सभा घेण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता या मैदानाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे. नागपुरातील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचा वाद न्यायालयामध्ये जाणार आहे. दर्शन कॉलनी मैदानात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेविरोधात स्थानिक आक्रमक झालेले आहेत. दर्शन कॉलनी मैदान बचाव कृती समिती न्यायालयात जाणार आहे. मैदानात राजकीय सभा घेऊ नका यासाठी मैदान बचाव समिती गेल्या 2 दिवसांपासून आंदोलन करत आहे. मैदानात सभेच्या तयारीची सगळी वेगानं सुरुवात झाली आहे. सेटचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. 16 तारखेला महाविकास आघाडीची नागपुरामध्ये वज्रमूठ सभा आहे. मात्र स्थानिकांनी आणि भाजपनं त्याला विरोध केला. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था तिथे चोख ठेवण्यात आलेली आहे. हे सगळं प्रकरण आता कोर्टात जाणार आहे. पुढील आठवड्यात काँग्रेस सरचिटणीस के सी वेणुगोपाल उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील राजकारणावर ते चर्चा करतील असं कळत आहे. काँग्रेसचे नेते वेणुगोपाल हे महाराष्ट्रात येणार आहेत. ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. राज्यातल्या राजकारणाविषयी ते या दोन्ही नेत्यांशी चर्चा करतील अशी माहिती मिळते आहे. के सी वेणुगोपाल हे महाराष्ट्रात येणार आहेत. खरं तर मविया सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेस नाराज आहे, काँग्रेस अलिप्त आहे, काँग्रेस आपल्याच पक्षातल्या नेत्यांवर टीका करत असतं, म्हणजे मवियातल्या नेत्यांवर टीका करत असतं. अशा सगळ्या ज्या चर्चा होत होत्या हाही मुद्दा, म्हणजे काँग्रेसच्या नाराजीचा मुद्दाही कदाचित या बैठकीत चर्चेत येऊ शकतो. बीडच्या राजकारणातील मातब्बर क्षीरसागर कुटुंबात पुन्हा एकदा बापलेकाचा वाद चव्हाट्यावर आलाय. आमदार संदीप क्षीरसागरांनी वडिलांना धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. क्षीरसागर आणि त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर यांनी धक्काबुक्की केली असा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागरांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. या वादाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. बातमी अहमदनगरहून. अहमदनगरमध्ये अवकाळी पावसामुळे वनकुटे इथल्या शेतकऱ्यांची घरं जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत. अस्मानी संकटामुळे डोक्यावरील छप्पर हिरावलेल्या कुटुंबियांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांनी केवळ आश्वासन न देता थेट कारवाईला सुरुवात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जागेवर बांधकाम खात्याला संबंधितांसाठी घरं उभारण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर तात्काळ विभागानेही घरं उभारणीला सुरुवात केली. धुळ्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनानं भरपाई जाहीर केली आहे. धुळ्यातील 8,797 शेतकऱ्यांना 6,75,98,000 भरपाई दिली जाणार आहे. धुळे जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा 149 गावांना फटका बसला होता. यात 8,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीवरील पिकं उद्ध्वस्त झाली होती. पीक नुकसान अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता.
यात सर्वाधिक नुकसान साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात झालं होतं। अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील गहू, हरभरा, कांदा, केळी, पपई पीक जमीनदोस्त झालं होतं। दरम्यान शासनाने गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई जाहीर केली असून धुळे जिल्ह्यातील 8,797 शेतकऱ्यांना 7.5 कोटींची पीक नुकसान भरपाई दिली जाणार आहे। शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे। बारा